जय जवान जय किसान चे अध्यक्ष प्रशांत पवार यांची आमच्या प्रतिनिधी सविता कुलकर्णी यांनी नागपूरच्या स्टुडिओ नंबर 3 मधून थेट मुलाखत घेतलेली आहे, ती पाहण्यासाठी आपण जातोय नागपूरच्या स्टुडिओ नंबर 3 मध्ये। नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत प्रशांतजी पवार, ते जय जवान जय किसानचे अध्यक्ष आहेत। जाणून घेऊया 4,760 रुपये कोटींचा महाघोटाळा यांनी महाजनकोचा काढलेला आहे, त्याविषयी आज आपल्यासोबत खास विशेष चर्चामध्ये प्रशांतजी पवार आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। काय सांगणार सर की महाजनकोचा 4,760 कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि ते तुम्ही बाहेर काढलेलं आहे, काय ह्याच्या मागचं कारण आहे इतका मोठा घोटाळ्याचा? महाजनकोचे आणि राज्य खनिकर्म महामंडळाचे जे ऑफिसर्स लोक आहेत, ह्या लोकांनी जो कोल वॉशरी ऑपरेटरला 15% कोळसा 600 रुपये 300 रुपये टनामध्ये जो दिलेला आहे, आमचं म्हणणं असं आहे की बा महाजनकोची ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी जर तुम्ही 600 रुपये आणि 300 रुपये पर टननी 15% रिजेक्ट कोल जर त्यांच्या हातामध्ये तुम्ही देऊन राहिले तर याच्या मागचं कारण काय? जर हाच कोळसा 15%चा जर ओपन मार्केटमध्ये विकला तर हा कोळसा 4,000 रुपये टन घ्यायला लोक तयार आहेत, 3,000 रुपये टन घ्यायला लोक तयार आहेत। मग तुम्ही यांना 600 रुपये टनाने देण्यामागचं कारण काय? कारण की हा कोळसा धुतल्या जातो की डायरेक्ट मार्केटमध्ये विकल्या जातो हे कोणालाच माहीत नाही, आणि हे माहीत जर असेलही तरी आमचं असं ऑब्जेक्शन आहे की या कोळशाची किंमत जर आपण मार्केटमध्ये बघितली तर 4,000 रुपये टन या कोळशाची कॉस्ट आहे। ज्या लोकांनी ही टेंडर बनवलेलं आहे त्या लोकांना असं कसं नाही कळलं की या कोळशाची किंमत मार्केटमध्ये इतकी जास्त आहे, जे जेणेकरून हे लोक त्या कोळशाचा वापर इतके वर्षापासून करून राहिले, हे पूर्ण महाजनकोची टीम त्यांच्या खालचे लोक हाताखालचे लोक हे काम करतात। तर मग असं काय याच्यामध्ये यांना प्रॉब्लेम झाला की कोल वॉशरीच्या ऑपरेटर लोकांना एक फिक्स रेटमध्ये कोळसा देण्याचं? म्हणून आमचं मेन ऑब्जेक्शन होतं की त्यांनी हा टेंडरमधला 15%चा कोळसा हा ताबडतोब रिजेक्ट कोळसा हा कोल वॉशरी ऑपरेटरला त्यांच्याकडनं बंद करावं, त्यांना फक्त कोळसा धुण्याकरता म्हणून जे काही चार्जेस त्यांना दिलेले आहेत त्या चार्जेसमध्ये जर ते धुवायला तयार असतील तर ते त्यांनी धुवावं, नाही तर टेंडर कॅन्सल करावा।